भूम परांडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे सलग दोनदा विजयी झाले आहेत. त्यांना विधानसभेच्या पहिल्या टर्मलाच मंत्रिपद मिळालं, आता दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र गतवेळेचे आरोग्य खाते मिळणार की अन्य खाते मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र मंत्रिपद मिळणार हे निश्चित असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय. डॉक्टर तानाजीराव सावंत हे परांड्याचे आमदार जरी असले तरी माढा तालुक्याचे सुपुत्र आहेत. माढा तालुक्यातील वाकाव हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचे बंधू वाकाव मध्येच वास्तव्यास आहेत. गतवेळेस आमदार सावंत यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र आता त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. राज्यात महायुतीचं सरकार आलं असून ते 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला डॉक्टर तानाजी सावंत यांना बोलवण्यात आलं होतं. मंत्रिपद मिळणारच असल्याचा विश्वास सावंत परिवारासह त्यांच्या समर्थकांना वाटतो आहे. डॉक्टर तानाजीराव सावंत यांना मंत्रिपद निश्चितच मिळेल असा विश्वास व्यक्त करून 5 डिसेंबर रोजी ते शपथ घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मुन्ना साठे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा.